मित्रांनो, कोकणातील मुसळधार पाऊस आणि पावसामुळे झालेली ही पूरस्थिती आपण पाहत आहात. मी आता आलो आहे ते शिळ या गावी आलेलो आहोत. तर आपण पाहत आहे ही पलीकडे शेती आहे. हा इथे नदीचं पाणी भरलेलं आहे, पुराचं पाणी, आणि मध्ये शेती आहे. पर त्या बाजूला नदी आहे, ती अर्जुना नदी. पाहत आहे इकडे हे शिळ गावातील ग्रामस्थ सगळे पाहायला आलेले आहेत पाण्याची पातळी कुठपर्यंत वाढली आहे ते. आपण बघतोय थोडं आणखीन एक फूट ते 1.5 फूट पाणी जर वाढलं तर ही जी शिळ गावातील शेती आहे ती पाण्याखाली जाऊ शकते. तर मित्रांनो, आपण एक थोडक्यात आढावा घेणार आहोत. पहा आपण जी परिस्थिती आहे त्याचा, कारण आपल्याला एकच ठिकाण नाही तर राजापुरातील ठिकठिकाणी जे परिस्थिती निर्माण होते त्या ठिकाणी आपल्याला जाऊन आपल्याला सगळं हे शूट करायचं आहे. तर आता आपण सुरुवात करत आहोत ती शिळ या गावापासून. त्यानंतर उन्हाळे ह्या बाजूलासुद्धा आपण पाहणार आहोत किती पाणी आहे, आणि शेवटला आपल्या राजापुरातील जवाहर चौकात पाणी कुठपर्यंत आलं आहे तेही आपण पाहणार आहोत. तर पाहता इथे हा शिळ नंबर 1 स्टॉप आहे, आणि आपण पाहता आहे मळ्यामध्ये पाणी भरलेलं आहे. काही ज्या उंच भागात मळ्या आहेत, शेतमळे आहेत, त्या पाण्याखाली नाहीत, परंतु ज्या सखल भागात मळ्या आहेत आपल्याला पाणी दिसतंय. पहा, ते सर्व नदीच्या पाण्यामध्ये आलेले आहेत. मित्रांनो, हे पहा, इथे समोर श्री मारुतीचं मंदिर आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आता हे ठिकाण कोणतं आहे. तर आपण आता जात आहोत जे नदीलगतची शेती आहे त्या शेतामध्ये आपण जात आहोत. ते काही आपले शेतकरी बांधव तिथे शेती करत आहेत. हो काकी, आला झाली लावणी लावून झाली. तुम्ही लावणी लावून आलात काय, निघालात घरी? अच्छा, तुम्ही कुठले इथले शिळातले? घोटण्यातले. अच्छा, कुठे इकडून जाव, तिकडे जातोय, दाढ काढतायत ना तिकडे. पाणी वाढणार नाही ना तोपर्यंत. पाहताय आपण ही समोर नदी आहे, आणि मी आता शेतात उतरलो आहे, आणि हे जे आता मी पाण्यात चालतो आहे ते नदीचंच पाणी आलेलं आहे ह्या शेतामध्ये. पाहताय आपण, मी आता इथून वाट काढत आता मी तिकडे पलीकडे जे दाढ काढत आहेत त्यांच्यापर्यंत मला जायचं आहे. थोडंसं त्यांच्याशी मला चर्चा करायची आहे. तर आपणही बघताय की नुकतीच शेती लावलेली दिसत आहे आपल्याला. हा, इकडून जाऊया. पाहताय आपण ही शेती आहे, आणि अगदी शेतीला लागूनच ही नदी आता आपण पाहताय. नदीचा शेतीच्या लेवलला आता नदीचं पाणी आलेलं आहे. आणि समजा इथे आणखीन एक दोन फूट जरी पाणी वाढलं तर हे पूर्ण पाणी नदीचं शेतात येऊ शकतं. आणि समोर पाहताय आपण ते उन्हाळ्यावरचं आई लक्ष्मी मातेचं मंदिर आहे. ही पाहताय अजून ही चिखल केलेली आहे किंवा करायची आहे. तर आम्ही ते चप्पल इथेच काढून ठेवतो, कारण चप्पल घालून या जर मी आता चिखल झालेल्या मयत उतरलो तर चप्पल माझी अडकून राहील त्याच्यात. आपण आता आलेलो आहोत ते नदी बाजूचं जे शेत आहे त्या शेतामध्ये आलेलो आहोत, आणि आपण पाहताय इकडे नदी आहे. जवळजवळ 15 ते 20 मीटर अंतरावर नदी आहे, आणि ते शेत लावत आहेत. आता दाढ काढत आहेत. ही दाढ काढल्यानंतर हे इकडे जे शेत दिसतं आहे जी उकळ करून ठेवलेली आहे ती चिखल करणार, आणि त्यावर नंतर हे लावणी लावणार. काय म्हणतो काका, तुम्हाला काय वाटतं की नदीचं पाणी वाढेल? अजून वाढेल असं वाटतं, आणि वाढलं तर इकडे शेतात येऊ शकतं ना पाणी? समोर लावणी नाही लावलेली आहे ना, 7-8 दिवस झाले, आणि नुकतीच लावलेली अशी लावणी नाही आता. अच्छा, आणि समजा आता हे नदीचं पाणी जर शेतात आलं आणि या लावणीमध्ये जे आता नुकतीच लावलेली आहे, समजा 7-8 दिवस झाले आहेत, तर ती लावणी राहील की जाईल निघून? राहते ना.
ही फक्त रचना या भागाची अशी रचना आहे आणि त्या भागाच्या रचना आहे. हा म्हणजे काय होतं, गाळ येतो काय वरती, नदीचा गाळ येतो ना, पूर्ण झोताली मारते. अच्छा फक्त गाडून टाकते. अच्छा हा म्हणजे गाडून टाकते गाळामध्ये. ही छोटी मुलगी आहे काय ग, तू काय शेती करायला आलेस, शाळेत जातेस? होय ती पाहताय पण आता दाढ काढतायत. कुठले तुम्ही इथले शहरातले जात की गोंडा? अच्छा या तुम्हाला पाण्याची भीती नाही वाटत अचानक पाणी आलं तर वाढलं तर? होय ना. काय ग बाई तू नाव सांग, नाव सांग, नाव सांग बिंदास घाबरू नको. नाव सांग काय? केतकी ज्ञानेश्वर गोंडा. अच्छा अच्छा माहिती ज्ञानेश्वर आपले ते झेरॉक्स वाले त्यांची मुलगी काय? हा 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 हा. तर आपण आता आलेलो आहोत ह्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि अगदी लगतच ही अर्जुना नदी आहे आणि पाणी आता वाढत आहे त्याचं. आणि इथले पण जे अनुभवी आहेत गावकरी तेही सांगतात की पाणी वाढू शकतं आणखीन, कारण पावसाचा एक अंदाज पाहून ते सांगू शकतात. चला तर मग निघतो. चला आपण आता निघत आहोत, आपल्याला पुढे देखील जायचं आहे. आपल्याला राजापुरातील पाण्याची अवस्था आता बघायची आहे काय आहे ते, कारण पाणी आता वाढलेलं आहे त्यामुळे जवाहर चौकात पाणी कुठपर्यंत आलं आहे तेही आपण पाहूया. हा जो राजापूरला जाणारा रस्ता आहे तो पूर्णपणे आता ब्लॉक झालेला आहे. हा पाहते पूर्ण रस्त्यामध्ये पाणी आलेलं आहे त्यामुळे इथून आता वाहतूक होऊ शकत नाही गाड्यांची. आणि हे आहे आपली अर्जुना नदी. पलीकडे शेत आहे, शेतामध्ये जवळजवळ आता पाणी जात आलेलं आहे आणि काही त्या पलीकडे शेतात आपले शेतकरी लोक काम करत आहेत, म्हणजे शेती करत आहेत. अजून लावणी बाकी आहे. हे पाहताय हे रस्त्यावर आलेलं पाणी. हा आहे रस्ता. तर मित्रांनो मी आता आलेलो आहे ते आपल्या बॉम्बे टू गोवा हायवेचा जो मोठा ब्रिज आहे आपल्या राजापुरातील त्या ठिकाणी मी आता आलो आहे. आणि आपण आता इथून जी अर्जुना नदी आहे ती पाहूया. तर आपण पाहत आहात आता सध्या राजापूरमध्ये ही पूरस्थिती आता आहेच, कारण बघा हा जो खाली रस्ता आहे साईडला जो रस्ता आहे जो चिखलगाव वगैरे शीळ वगैरे या गावाला जो जोडणारा रस्ता आहे राजापूर ते चिखलगाव किंवा त्या गोठणे दोनेवडे, तर तो रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे पाहताय आपण. आणि पुढे थोडासा रस्ता आपण दिसतोय तो ते आता उंच भाग आहे तिथे तो रस्ता दिसतोय आपल्याला, साधारण तुम्हाला लक्षात येत असेल. मी आता आलो आहे ब्रिजच्या दुसऱ्या बाजूला. आपण पाहूया ही राजापूरची बाजू आहे. पाहताय आपण अर्जुन नदीचं, पाहताय आपण अर्जुना नदीचं स्वरूप आता कसं आहे आपल्या राजापूरमध्ये. तो आहे आपला छोटा ब्रिज, ब्रिटिशकालीन ब्रिज आहे तो. आणि बाजूला आहे मारुती मंदिर, आपल्या पेठेतील एक प्रसिद्ध असं मारुती मंदिर. आणि हे जे आता आता पाऊस खूप पडतोय, आता मजबूत आता पाऊस पडत आहे. आपण पाहताय ब्रिजवरून वाहणारं पाणी आपल्या लक्षात येईल किती जोराने पाणी वाहत आहे. तर चला आपण आता जाऊया राजापूरला. तर आता मी आलो आहे कोणतड या भागामध्ये आलेलो आहे. समोर तिकडे आहे आपलं राजीव गांधी स्टेडियम आणि आपण पाहत आहे अर्जुना नदीचं पाणी. आणि जो पलीकडचा रस्ता आहे जो पेठेतून पेठेत जाणारा तो रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे, तो रस्ता दिसत नाही आहे. कोंडेतडला जोडणारा जो ब्रिज आहे राजापूरचे कोंडेतड, त्या ब्रिजवर आता मी आलेलो आहे. आणि आपण पाहत आहे
पाणी खूप वाढले कारण मगाशी मी ज्या वेळेला इथून गेलो त्यावेळेला पाणी खूप खाली होतं आणि आणखीन थोड्या वेळातच समजा पाणी वाढतं राहिलं तर हाही रस्ता ब्लॉक होईल कारण हा ब्रिजवरून रहदारी बंद करण्यात येईल कारण आता आणखीन पुढबळ जरी पाणी वाढलं तर रस्त्यावर पाणी येणार आहे पाहताय आपण आणि आपण ब्रिजला किती पाणी लागलं ते पाहूया थोडं पुढे जाऊन मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं पाणी खूप मागे होतं 17 तारखेला जो व्हिडिओ टाकला होता तो खूप मागे होता आणि कुंडलिकाचं मंदिर आता फक्त कळस दिसत आहे आपल्याला तुम्हाला साधारण दिसत असेल आणि ब्रिज फक्त किती भरला आहे चला आपण आता जवाहर चौकाकडे जाऊया त्या अगोदर आपण जे गणेश घाट आहे तेथील आपण पाण्याची पातळी पाहूया किती आहे ती आपण आता आलेलो आहोत ते राजापुरातील तिथे आठवडा बाजार भरतो दर गुरुवारी त्या ठिकाणी आलेलो आहे आपण बघताय आठवडा बाजारचा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर पाणी आलेलं आहे पाहत आहात आपण आता हे पूर्ण अगदी आपण आता मागाशी जो आपण शूट घेतलं होतं अगदी ब्रिजपर्यंत पाणी हा पूर्ण रस्ता पाण्याखाली गेलेला आहे तसं आपण हे पाहतोय इथे झाड पडलेलं आहे गुलमोहराचं ते मागे एक दुर्घटना घडली होती ते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं आणि हे पाहतोय आपण पाणी आता खरं तिकडे आता जो हा चौथरा आहे हा चौथरा देखील पाण्याखाली जातो ज्यावेळेला पूरस्थिती मोठ्या प्रमाणात असते या ठिकाणी इकडे दुकानं लागलेली असतात आणि ते ठिकाण आता पाण्याखाली गेलेलं आहे जर पाऊस असाच पडत राहिला तर नक्कीच महापूर अवस्था येऊ शकते आपल्या राजापूरमध्ये मित्रांनो अशी परिस्थिती येऊ नये कारण महापूर आपल्या राजापूरमध्ये आला तर खरंच व्यापाऱ्यांचं खूप नुकसान होतं तसंच जनजीवन विस्कळीत होतं त्यामुळे तशी इच्छा नाही आहे परंतु तसं काय झालं तर मी तुम्हाला लगेच त्याबद्दल अपडेट्स देईन पाहते आपण पूर्ण आता हा जो भाग आहे तो पूर्ण आता पाण्याखाली गेलेला आहे पाहताय आपण आणि पाणी देखील झपाट्याने वाढत आहे कारण एक 15-20 मिनिटांपूर्वी अर्ध्या तासापूर्वी मी इकडून येऊन गेलो होतो तेव्हा पाणी इथे नव्हतं मागे पाणी होतं आपले यूट्यूब परिवारातील मित्र आहेत प्रदीप त्यांनी एक मला कमेंट केली होती की अर्जुना नदी आहे हो मित्रा बरोबर आहे तुझं ते त्या बाजून जी आली आहे तर मी तिकडे कॅमेरा केला आहे तिकडून जी मोठी नदी येते ती अर्जुना नदी आहे आणि ही जी आहे नदी जी आपल्या जवाहर चौकाकडून येते ही मुचकुंद नदी आहे पाहताय आणि ह्या दोन नद्यांचा संगम इथे आपल्या ज्या गणेश घाट आहे त्या ठिकाणी होतो आपण पाहताय आणि आता आज तारीख आहे आणि आज तारीख आहे 22 जुलै आणि आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत चला आपण आता जवाहर चौकाकडे जाऊया पाहताय आता हा पाणी वाढत चाललेला आहे पाहताय आपण मी आता आलो आहे ते जवाहर चौकात जाणे अगोदर जो लागतो तो छोटा ब्रिज या ठिकाणी आलो आहे आपण पाहताय आता हा जो छोटा ब्रिज आहे त्याला पाणी लागलेलं आहे आणि हे पाणी रस्त्यावर आलेलं आहे आपण पाहताय हे पहा इथपर्यंत पाणी आता आलेलं आहे आपण जी समोरून गाडी येते आहे मोटरसायकल त्याच्यावर अंदाज येईल आता पाणी किती आहे रस्त्यावर ते मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे ज्यावेळेला पाऊस खूप असतो आणि रस्त्यावर पाणी असतं त्यावेळेला जर रस्त्याचा आपल्याला अंदाज असेल आपल्याला खात्री असेल तरच रस्त्यातून गाडी हाका नाहीतर कुठे मध्ये रस्त्यात खड्डा असू शकतो गटार असू शकतो त्यामध्ये आपला अपघात होऊ शकतो तर मित्रांनो आपण फायनली आता जवाहर चौकात आलेलो आहोत आपण पाहत आहे राजापूरचं प्रसिद्ध असं ठिकाण जवाहर चौक आहे
आणि इथे आपण पाहताय पाणी आता जवाहर चौकात आलेलं आहे। हे पाहताय पाणी आपण जवाहर चौकात आलेलं आहे पाणी आणि पाऊस देखील खूप पडतोय। आणि हे आहे आपल्या जवाहर चौकातील शेड आहे। आपण जवाहर चौकाच्या ब्रिजवर जाऊन पाहूया। जो रिक्षा स्टँड त्या बाजूला असतो तो पाणी येईल म्हणून रिक्षा सर्व ह्या बाजूला ब्रिजवर आता आणलेले आहेत, लावून ठेवलेले आहेत, कारण पाणी वाढलं तर ह्या ब्रिजवरून सुद्धा पाणी जातं। तर पाहूया आपण, पाहताय एक 17 तारखेपेक्षाही आता खूप पाणी वाढलेलं आहे। ही आहे मुचकुंद नदी। तर आपले मित्र आता इथे आलेले आहेत, रेस्क्यू टीम वाले आहेत ना तुम्ही? आता 2 उड्या मारून आलो मी खालना। मला सांग, तुझ्या उड्या मारता ना तुम्ही या उड्या पाण्यामध्ये, भीती वाटत नाही? नाही, भीती नाही वाटत आम्हाला। लहानपण त्याच्यामध्ये आम्हाला काय वाटत नाही त्याच्यामुळे। आणि शुभम, तू पण लहानपणामध्ये सवय आहे ना? सवय अच्छा, म्हणजे आता इथे कोणावर तरी संकट आलं जर आमचं कोण पाण्यात जर बुडत असेल तर तुम्ही नक्की वाचवू शकता, ठीक आहे? तुम्ही पण काळजी घ्या, ज्या वेळेला पाण्यामध्ये उडी माराल त्यावेळी अंदाज घेऊनच तुम्ही पाण्यात उडी मारा। मित्रांनो, आपण पाहिलं ते आहेत आपले मित्र जे इथे केव्हाही इथे उपलब्ध असतात। जर राजापूरला कोणतीही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर हे धावून येणारे सर्व मित्र आहेत आपले। तर मित्रांनो, आता इथेच मी व्हिडिओ आता संपवत आहे। तुम्हाला जेवढं मला पाण्याचं स्वरूप दाखवता येईल ज्या ज्या ठिकाणचं ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला। आपण आता पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, धन्यवाद। हे मांजरेकर साहेब आलेले आहेत।